पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व कल्याण डोंबिवली जिल्हा कमिटीच्या वतीने गीता हॉल छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण पश्चिम येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यकर्ता मेळाव्यात कल्याण डोंबिवली व इतर शहरांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रल्हाद जाधव, जिल्हा अध्यक्ष व माजी नगरसेवक यांच्या वतीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका व इतर महानगरपालिकेला निवडणूक होणार आहे यावरती चर्चा देखील करण्यात आली. तसेच इतर विषयांमध्ये चर्चा देखील करण्यात आली होती. यावेळी प्रल्हाद जाधव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की आपण एकत्र होऊन हे निवडणूक जिंकले पाहिजे. आपणास मध्ये असलेला हे विवाद असंतोष जे काय असेल ते मिळून आपण पुढची तयारी एकत्र केली पाहिजे. या कार्यक्रमाप्रसंगी समाजसेवक महेंद्र गायकवाड, निबंध शाळेचे अध्यक्ष टिटवाळा विजय भोईर, शहर अध्यक्ष रमा कांबळे, शहर अध्यक्ष डोंबिवली अंकुश गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष किशोर मगरे, जिल्हा सचिव रमेश बर्वे, जिल्हा संघटक प्रमुख सिद्धार्थ भाई, जिल्हा संघटक वसंत टेकले, तुकाराम पवार व आदी कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते. रिपब्लिकन पक्ष हा सगळ्या जाती धर्माचा पक्ष आहे आणि रिपब्लिकन पक्षाची आज इलेक्शनच्या संदर्भात मीटिंग आयोजित केली होती आणि या मीटिंग मध्ये आमचं असं ठरलं की मागच्या काही दिवसापूर्वी रेल्वे लगत असणाऱ्या झोपडपट्ट्यांना किंवा रेल्वे लगत असणाऱ्या राहणाऱ्या रहिवाशांना नोटीस आल्या होत्या. त्या नोटीसच्या संदर्भात आजचा आमचा विचार विनिमय झाला की माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या कालावर टाकून आणि रामदासजी आठवले साहेब हे 5 तारखेला येणार होते. या 5 तारखेला इलेक्शनसाठी पण आणि झोपडपट्टीमध्ये ज्या ज्या रहिवाशांना ज्या नोटीस आलेल्या त्या संदर्भात देखील त्यांच्या कानावर आपल्याला हा विषय टाकायचा आहे. आणि रिपब्लिकन पक्ष नेहमी आडाअडचणींना लढणारा पक्ष आहे, रहिवाशा गोर गरिबांच्या पाठीशी राहणारा उभा राहणारा पक्ष आहे आणि म्हणून आमचे रिपब्लिकन पक्षाचे 40 शहर प्रमुख आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्ह्याचे सगळे आमचे जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून जशा ज्याप्रमाणे इथे आपला इलेक्शन येतील तशा पद्धतीने आमचं संघटन इथे उभं राहील मजबूत. आणि संघटनासाठी आजची ही बैठक आयोजित केली आहे. 2-4 दिवसांनी आमचा एक प्रत्येक शाखेमध्ये आम्ही आज जाणार आहोत आणि लोकांच्या समस्या आहेत, लोकांना काय कोणत्या समस्या भेटसावत आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते आम्ही एकदम ताकदीनिशी आम्ही एकदम आमचे ज्या ज्या प्रभागामध्ये जी जी आम्ही ज्या पद्धतीने आम्ही ताब्यात असेल त्या पद्धतीने आम्ही बीजेपी बरोबर आमची युती आहे. बीजेपीचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांशी माननीय रामदासजी आठवले साहेब आमचे राष्ट्रीय नेते चर्चा करतीलच, परंतु आम्ही स्थानिक लेवलला देखील माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड असतील, माननीय आमदार रवींद्र चव्हाण असतील, माननीय कपिलजी पाटील खासदार असतील त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करू, परंतु ह्या 3 महिन्यात 1 महिन्यात पहिल्यांदा आम्ही संघटन उभं करू आणि मग त्यांच्याकडे जाऊ. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.